चिपळूणमधील गोळकोट या ठिकाणी मी उभा आहे आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी अशा पद्धतीनं घरांना धोका निर्माण झालेला आहे आणि यामुळं दरवर्षी प्रशासन इथं राहणाऱ्या लोकांना स्थलांतराचं नोटीस देतं. काही कुटुंब ही 9 वर्षापासून स्थलांतरित झालेली आहेत, मात्र दरड कोसळण्याचा धोका जो आहे हा संभाव्य आतासुद्धा आपण या दृश्यांमधून पाहू शकतो आहे. काही लोकांनी 9 वर्षापासून घरं सोडलेली आहेत आणि शाळेमध्ये त्यांचं स्थलांतर झालेलं आहे, पण या दृश्यांमधून आपण पाहू शकतो आहे की जीव मुठीत घेऊन या ठिकाणी ही कुटुंब राहत आहेत. या ठिकाणी धोका संभाव्य आहे, प्रशासन दरवेळेला नोटीसं देतं, मात्र इथून लोकं जी आहेत ही आपली जागा सोडून अन्य ठिकाणी जाऊ शकत नाही आहेत, कारण या ठिकाणी लोकांचा पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. सोयी चांगल्या ठिकाणीच्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं इथं लोकांचं म्हणणं आहे, मात्र दहशतीखाली या ठिकाणी लोकं राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण या दृश्यांमधून पाहू शकतो आहे की मोठ्या प्रमाणावरती डोंगराचे कडा आहे हा कोसळण्याचा इथं धोका निर्माण झालेला आहे. 9 वर्षापूर्वी अशीच एक ह्या ठिकाणी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत या ठिकाणच्या 4 घरांना जबरी नुकसान झालं आणि यानंतर स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली. काही लोक जे आहेत यांनी सगळा परिवार जो आहे हा स्थलांतरित होऊन शाळेमधून 9 वर्षांपासून त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. अशी गंभीर स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लोकांनी स्थलांतराचा जो आसरा आहे हा शाळेमध्ये घेतलेला आहे आणि मागील 9 वर्षांपासून लोक शाळेमध्ये राहत आहेत. काही परिवारांनी शाळेचा आसरा घेतला आहे तर काही लोक आजही जीव मुठीत घेऊन ह्या डोंगराच्या कुशीत आपल्याच घरामध्ये जीवन जगतायत. कधीही दरड येऊ शकते आणि जीव जाऊ शकतो अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे जर्नालिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.